विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच विशेष आहे ज्यांनी टीईटी परीक्षा दिली आहे, टेटची तयारी करत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये शंका असेल की नोकरी लागेल का नाही यासाठी। तर आपण एक संपूर्ण विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये टीईटी पात्र विद्यार्थी संख्या व नियोजन या व्हिडिओ अंतर्गत आपण आज टीईटी पात्र विद्यार्थी संख्या किती आहे, नोकरीची खरीच संधी उपलब्ध आहे का, टेटची तयारी कशी करावी आणि तुमचं वैयक्तिक नियोजन कसं असलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती मागील 8-10 वर्षापासून बंद असून शिक्षक भरती नक्की होणार हे तर निश्चित आहे, कारण 2022 मध्ये, फेब्रुवारी 2022 मध्ये टेट परीक्षा होणार याबद्दलचं नोटिफिकेशन आलं होतं। आपण सर्वांनी तयारी सुद्धा केली, परंतु मध्येच टीईटी घोटाळा आल्यामुळं, टीईटी घोटाळा उघड झाल्यामुळं या परीक्षेबद्दल कोणताही निर्णय झाला नाही आणि आपण पाहत आहात आतापर्यंत अजून यावर कोणताही निर्णय नसल्यामुळे टेट 2022 जी परीक्षा होती ती परीक्षा होऊ शकली नाही। तर लक्षात घ्या, आता कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं आणि कोर्टाने जेव्हा रोडमॅप द्यायला सांगितला की तुम्ही शिक्षक भरती कशी करणार आहात, टेट परीक्षेची तयारी किंवा टेट परीक्षेचं नियोजन काय असणार आहे, तेव्हा महाराष्ट्र शासनातर्फे असं सांगण्यात आलेलं आहे की वेळापत्रक डिसेंबरमध्ये येईल, वेळापत्रक परीक्षेचं हे डिसेंबर महिन्यामध्ये येईल आणि तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे याबद्दल निश्चित होणार आहे। डिसेंबरमध्ये परीक्षेचं वेळापत्रक येईल, नोटिफिकेशन येईल आणि फेब्रुवारी 15-30 या तारखेच्या दरम्यान टेट परीक्षा होईल या पद्धतीचं माहिती आपण सर्वांनी आतापर्यंत मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही असेल, बातम्या असेल, सर्व याच्याकडे आपल्याला या पद्धतीने माहिती मिळालेली आहे। आपले जर काही ग्रुप्स असतील म्हणजे सर्वत्र या पद्धतीचं आपल्याला ऐकायला मिळतं। आता प्रश्न हा आहे की टेट होईल न होईल का होणार, तर एवढं मी सांगू शकतो की टेट परीक्षा तर होणारच आहे निश्चित, कारण 2022लाच फेब्रुवारीमध्ये टेट परीक्षेचं नियोजन शासनाने केलं होतं, पण टीईटी घोटाळ्यामुळे ही परीक्षा झाली नाही। त्यामुळे 2023 फेब्रुवारी 2023 किंवा 1-2 महिने मागं पुढे पण होऊ शकतं ही परीक्षा, पण परीक्षा होणार हे निश्चित आहे। म्हणजे आता पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला की टेट परीक्षा तर घेणारच आहेत ते, टेट परीक्षा होणार नाही असं नाही। आता यानंतर आपल्याला अभ्यास करावा लागतो की महाराष्ट्रामध्ये टेट परीक्षा देण्यासाठी किती विद्यार्थी पात्र आहेत किंवा टेट परीक्षा किती विद्यार्थी देतील। यामध्ये टेट परीक्षा कोणाला देता येते हे जर आपण पाहिलं, तर जर आपण टीईटी पास असाल टीईटी पेपर 1, तर आपणास 1-5 वर्गासाठी आपण नोकरीसाठी टेट परीक्षा देऊ शकता। जर आपण टीईटी पास असाल सेकंड, तर आपण 6-8 वर्गासाठी परीक्षा देऊ शकता। याच पद्धतीनं आपण सीटीईटी पास असला तरी या परीक्षा देता येतात। जर आपण टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 5 नाहीत, परंतु आपण बीएड, तर तुम्हाला 9th पासून पुढे वर्गासाठी डायरेक्ट टेट परीक्षा देता येते। म्हणजे तुम्हाला 1-5 किंवा 6-8 शिकवायला मिळणार नाही, परंतु 9वीच्या पुढील वर्गासाठी तुम्ही टेट परीक्षा देऊ शकतात। म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला, टीईटी पात्र विद्यार्थी संख्येचं जर विश्लेषण केलं, तर महाराष्ट्रामध्ये सध्या टीईटी पात्र असणारी संख्या किती आहे यावर एक आपण नजर देऊयात। तर या ठिकाणी ही जी आकडेवारी आहे ही महाराष्ट्र परिषदेनंच डिक्लेअर केलेली आहे, त्या आकडेवारीवरच आपण या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा ही माहिती देत आहोत। तर लक्षात घ्या, टीईटी पात्र विद्यार्थी संख्या आणि नोकरीची संधी याचा जर विचार केला आपण, तर परीक्षा वर्ष 2013 पेपर 1 ला 16,285 विद्यार्थी पात्र होती,
पेपर 2,14,787, वर्ष 2014 पेपर 1,2563, पेपर 2,7032, वर्ष 2015 पेपर 1,1903, पेपर 2,7086, 2017 पेपर 1,7445, पेपर 2,2928, 2018 4,030, 5,647, 2019 10,487, 6,105. म्हणजेच एकंदरीत जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला टोटल पेपर 1 साठी 42,700 आणि 2 साठी 43,500 आणि आत्ताचा जो 2021 पेपर झालेला आहे यामध्ये राऊंड फिगर पेपर 1 आणि 2 मिळून जवळपास 16,000 विद्यार्थी पास आहेत अंदाजे. तर टोटल जो विचार केला हे 42,000 पेपर 1 चे, पेपर 2 चे 43,000 आणि हे 16,000, तर राऊंड फिगर 1,00,000 विद्यार्थी पास आहेत आपण असं समजूयात किंवा पात्र आहेत. आता यामध्ये ऍक्च्युअली 1,00,000 संख्या नाही हे लक्षात घ्या, कारण सांगतो तुम्हाला बरेच विद्यार्थी, लक्षात घ्या काही मुद्दे, विद्यार्थ्यांनी 2 वेळा 3 वेळा, कारण पूर्वी मुदत होती ना 7 वर्षाची, त्यामुळं किंवा 4 वेळा सुद्धा टीईटी परीक्षा दिलेली आहे. त्याचबरोबर ज्यांनी टेट पेपर 2 दिलाय तो टेट पेपर 1 मध्ये सुद्धा परीक्षा दिलेला आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी असे पण आहेत ज्यांनी पेपर 1 आणि 2 दोन्हीही दिलेला आहे, म्हणजे पात्र मध्ये तो पेपर 1 मध्ये पण असेल आणि पात्र मध्ये पेपर 2 मध्ये पण असेल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आत्ताचा जो टीईटी घोटाळा आहे किंवा जे काही नोकरी लागले असतील संस्थेवर किंवा इतर काही माध्यमातून किंवा नुसतं जे पास झालेले आहेत, तर ते घोटाळ्यामधील जरी विद्यार्थी विचार केले तर ते जवळपास 7,000 ते 8,000 दरम्यान संख्या आहे. म्हणजे पहा 2-3 वेळा परीक्षा दिलेली विद्यार्थी संख्या, पेपर 1 आणि 2 दिलेली विद्यार्थी संख्या, टीईटी घोटाळ्यातील विद्यार्थी संख्या आणि थोडाफार विचार केला तर सीटीईटी विद्यार्थी संख्या पण यामध्ये प्लस होऊ शकते. परंतु याचपैकी बऱ्याच जणांनी सीटीईटी पण दिले, म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा या ठिकाणी परीक्षा देण्याचा संधी घेतलेलीच आहे. तर यावरून एक ओव्हरलुक माझं म्हणजे कॅल्क्युलेशन असं सांगतं की महाराष्ट्रामध्ये हे 1,00,000 जरी संख्या अशी डायरेक्टली दिसत असली तरी सध्या 60,000 ते 70,000 विद्यार्थी पात्र आहेत. ठीक आहे, आता या 60,000 ते 70,000 विद्यार्थी पात्र मध्ये जर आपण थोडं बारकाईनं निरीक्षण केलं की नेमकं नोकरीची संधी कुणाला असेल किंवा संधी आपण करत असताना, तर आपण एक ओव्हरलुक थोडा अभ्यास करूयात. समजा टीईटी पात्र हे 60,000 ते 70,000 विद्यार्थी आहेत, हे पात्र आहेत किती, 60,000 ते 70,000. तर पहा मागील काही वर्षापासून टीईटी मध्ये किंवा डीएडला प्रवेश घेत असताना संस्था असेल किंवा बळनं किंवा डोनेशन देऊन ज्यांची इच्छा नसताना, बरं आणखी एक सांगायचं म्हणजे यापैकी काही विद्यार्थी अदर ठिकाणी सुद्धा प्रायव्हेट जॉब असेल किंवा इतर ठिकाणी काही सेटल झालेत, काही एमपीसी देऊन गेलेत, अशी विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. परंतु जनरली जर आपण विद्यार्थ्याचा अभ्यास केला जनरली, तर पहा 20% विद्यार्थी हुशार असतात जे सध्या स्पर्धा परीक्षेच्या करंटमध्ये आहेत, म्हणजे जे सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यानंतर 40% विद्यार्थी हे म्हणजे मीडियम, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, स्पर्धा परीक्षेमध्ये पण आहेत, कधी करतात कधी नाही, म्हणजे धरसोड होतं यांचं अभ्यासाच्या बाबतीमध्ये. आणि इतर 40% विद्यार्थी आहेत हे आपल्या आपल्या व्यस्त आहेत आपल्या कामामध्ये, यामध्ये काही यजबार झाले असतील, काहींना नको वाटतं नोकरीच करायची नाही, काही जण इच्छुकच नाहीत आपल्याला काही करायचं नाही, म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा हे जर विश्लेषण केलं तर एक जनरली आपण हे 20% आणि यामधले 30%, तर टोटल 60 ते 70 मध्ये जे कॉम्पिटिशन असणार आहे ते जवळपास 30,000 ते 40,000 विद्यार्थ्यांमध्ये जास्त असणार आहे, लक्षात घ्या.
आणि जर महाराष्ट्र शासनाने आता जर 30,000 जरी जागा भरतीसाठी काढल्या, टोटल 60,000 जागा रिक्त आहेत. ही टक्केवारी आपण एक अंदाजे आपण चर्चा करतो, लक्षात घ्या. 30,000 जरी विद्यार्थी संख्या भरतीसाठी काढल्या, तर जे विद्यार्थी अभ्यासामध्ये आहेत, करंटमध्ये आहेत, त्यांना नोकरी 100% लागणार. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की तुम्ही अभ्यासाची जी काही सध्या तुमची धडपड चालू आहे किंवा अभ्यास जो आपण करत आहात तो बंद ठेवू नका, कारण जे विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहेत किंवा ज्यांचे क्लास चालू आहेत, म्हणजे थोडक्यात काय, तर हे सर्व प्रवाहात आहेत. बरेच जणांचे म्हणजे लग्न वगैरे झाल्यानंतर संसार किंवा मुलं बाळ किंवा मुलांचं शिक्षण यामध्ये म्हणजे गुंतलेले आहेत, परंतु आणखीही प्रवाहात म्हणजे काय, मला नोकरी करायचीच आहे, नोकरी हवीच, या मताचे जे विद्यार्थी आहेत ते 100% नोकरीला लागणार आहेत, यामध्ये काहीही निश्चित नाही. तुम्ही अभ्यास करा, क्लास असेल तर क्लास करा, प्रवाहात रहा. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चौकस तयारी करा. चौकस म्हणजे काय, तर सर्व विषयांना घेऊन तयारी करा, नक्कीच याचा फायदा होईल. आणि आपण जीनियस मॅथद्वारे गणिताचे हजारो व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत. जर तुम्ही जीनियस मॅथचे जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्कीच गणित आणि बुद्धिमत्तेचा फायदा होणार आहे. त्यामुळे जीनियस मॅथ चॅनल सोबत राहा. त्याचबरोबर जर आपण टेटची तयारी करत असाल तर टेटचे आपले क्लासेस सुद्धा चालू आहेत. यामध्ये गणित बुद्धिमत्ता म्हणजे गणित हा विषय जर पाहिला आपण तर गणित 30 गुण आणि बुद्धिमत्ता 80 गुण. 30 आणि 80 म्हणजे 110 गुणाचा जर विचार केला आपण तर 110 गुणाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण जीनियस मॅथ हा क्लास केव्हाही जॉईन करू शकतात. कारण जर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल किंवा कोणत्याही नोकर भरतीमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता परफेक्ट असणं गरजेचं आहे, कारण यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात, आउट ऑफ मार्क घेऊ शकता आपण. इतर विषय कितीही वाचले, मराठी असेल, विज्ञान असेल, इतिहास भूगोल असेल, तर तसे प्रश्न येतातच असं काही नाही, परंतु जर गणित तुम्ही समजून अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला नोकरीची संधी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो, गणितासाठी कुठेही तुम्ही आपण तयारी करू शकता, परंतु गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी सराव गरजेचा आहे. सराव करा, कारण जर तुम्ही टेट मध्ये चांगले मार्क घेतला तर अगदी एक पावलावर तुमचं यश आहे, एकच पाऊल फक्त, तुम्हाला नोकरीची संधी आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच नवीन माहितीसह, नवीन विश्लेषण. धन्यवाद. थँक्यू.